या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर होताच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी टोला लगावलाय की उशिरा का होईना, अखेर महाराष्ट्रातील घाण गेली। यावेळी महाविकास आघाडीच्या आंदोलनाला अखेर यश आलं असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर महाविकास आघाडी जोरदार विरोध करणार आहे हे भाजपला कळल्याने नरेंद्र मोदी यांनी एक प्रकारे महाराष्ट्रातील सरकारची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे। निर्लज्जम सदा सुखी अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रात अवतरले होते। महाविकास आघाडीने त्यांच्या विरुद्ध आंदोलन केल्यानंतर उशिरा सुचलेलं हे सरकारला शहाणपण आहे, कारण आगामी अधिवेशनामध्ये भगतसिंग कोश्यारींच्या अभिभाषणानंतर गदारोळ होणार होता हे भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीने माहीत होतं। इतकंच काय, कोल्हापूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाप्रसंगी राज्यपालाला आम्ही येऊ देणार नाही ही कोल्हापूरवासियांची ठामपणाची भूमिका भाजपला चांगली नडली असती, म्हणून एक बेशरम माणूस, एक निर्लज्ज माणूस आणि महापुरुषांचा अपमान करणारा एक हलकट माणूस या महाराष्ट्रातून गेला याचा आम्हाला अतीव आनंद आहे। रमेश बयस यांच्या माध्यमातून झारखंडचे राज्यपाल आता महाराष्ट्रात आलेत, ते सात वेळ भारतीय जनता पार्टीचे खासदार होते असं आपल्या दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून कळतं। आम्हाला अपेक्षा आहे भगतसिंग कोश्यारींसारखे भाजपचे कार्यकर्ते म्हणून ते वागणार नाहीत, महापुरुषाचा ते सन्मान करतील, महाराष्ट्राचा ते आदर करतील। मात्र भगतसिंग कोश्यारी नावाची घाण या महाराष्ट्रातून गेली याचा आम्हाला आनंद आहे। आता इथून पुढे एक प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला की इतका सातत्याने अपमान केल्यावरही भगतसिंग कोश्यारींनी महाराष्ट्राची माफी का मागितली नाही, त्यांनी चिंतन आणि मनन करताना थोडी तरी लाज बाळगावी। महाराष्ट्रातही ही गान गेली याचा आनंद आहे, पण ती माफी न मागता गेली याचं दुःख आहे। भारतीय जनता पार्टीवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी तर नाहीच, कारण भाजपचा पूर्णवेळ कार्यकर्ता आज हरवला आहे याचं अतिव दुःख भाजपच्या नेत्यांना सुद्धा यातून दिसतं। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।